आंबेगाव तालुक्यातून उमेदवारीसाठी देवदत्त कसाई त्यांनी निवडणुकीचे कॅन्डिडेट याची व्यक्तिशः निवड केलेली नाही अद्याप. आम्ही वसवणी करतो, तुम्ही काय काळजी करू नका. 2024 लोकसभेचं पक्ष बलाबलाचं चित्र कसं असेल असं तुम्हाला वाटतं? अजून त्याचा थोडा वेळ आहे, पण साधारणतः जे देशात बदल दिसतो तो बदल लक्षामध्ये घेतला तर जे परिवर्तन हवं अशी भावना आहे त्याचं चित्र बघायला मिळेल असं दिसत. राष्ट्रवादीची फूट पडली त्याचं लवकर पॅचअप होणार असं म्हणतात. असं की जे लोक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत ते राष्ट्रवादीमध्ये असू शकत. आज कुणी भाजपवर जायची भूमिका घेऊन तजवज करण्याच्या संबंधीचा विचार करत असेल तर तो विचार आम्ही स्वीकारणार नाही. आणि त्याचं कारण कालच्या निवडणुकीमध्ये विधानसभा असो किंवा लोकसभा असो लोकांनी मतदान जे केलं ते भाजपच्या विरुद्ध केले. आणि भाजपच्या विरुद्ध मतदान केलं असेल तर त्याचा आदर हा आव्हान ठेवावा लागेल. शेवटचा प्रश्न, निवडणूक आयोगासमोर ही जी बाजू आहे ती कशा पद्धतीने मांडली जाईल, कारण तिथे कायद्यानुसार 2/3 आपल्याला हे दाखवावं लागतं. असं कायदा नाही. उद्याच्या 6 तारखेला मला समन्स आलेले हजर राहिला, मी जाणार आहे. आमचे वकील हजर राहतील, आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली. रोहित पवारांशी संबंधित जी कंपनी आहे तर त्याला जी नोटीस आली होती खरं तर तो स्टे उठवला पण कोर्टाने. पण या गोष्टी फार लक्ष द्यायचं का सांगले. पवारसाहेब, आपण जुन्नर तालुक्यामध्ये आला, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे आपल्या पक्षाच्या संपर्कात आहे अशी सर चर्चा आहे. साहेब, वळसे पाटील नेहमी सांगतात शरद पवार माझ्या हृदयात आहेत, माझे आधार स्तंभ आहेत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. अजित पवार गटामध्ये ते मंत्री आहेत आणि इकडं तुमचे तुम्ही त्यांच्या हृदयात आहे असं सांगितलं. चांगली गोष्ट आहे. पण माझं हृदय तुझ्या त्याला विधिमंडळामध्ये यावेळी बसावं लागेल आणि मतदान करावं लागेल त्यावेळी स्पष्ट होईल. बिरसा ब्रिगेड ही राष्ट्रवादीची पी टीम आहे असं आरोप विरोधक करतात. असं कोणी केलं? मी तर तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकतो.